सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे। यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसानं सध्या थैमान घातलंय। द्वारभा, नेर, घाटंजी, राळेगाव या तालुक्यात घरांची पडझड झाली, अनेक घरावरचे टिनपत्रे उडून गेले, त्यामुळे कित्येक परिवार उघड्यावर आले। तर द्वारभा तालुक्यात फळांचं उत्पादन घेणाऱ्या कुंभरकिनी, भांडेगाव, मोझर या परिसरात बागांचं मोठं नुकसान झालंय। कुंभरकिनी या गावातील किरण खडसे, कैलास बोरचाटे, अशोक गावंडे, प्रल्हाद ठाकरे, धनराज मोर, अशोक खडसे या शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, तूर या पारंपरिक पिकांना फाटा देत केळीची लागवड केली होती। मात्र वादळी पावसाने या शेतकऱ्यांचं पीक जमीनदोस्त केलं। इकडून तिकडून पैशाची जुळवाजुळव करून या शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून केळीची लागवड केली होती। आता या शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले असून शासनाने मदतीचा हात दिला तरच या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानातून बाहेर पडता येणार आहे। अन्यथा या शेतकऱ्यांच्या खांद्यावर कर्जाचा डोंगर कायम राहणार आहे। गुड्डू मेहता, SBN मराठी, यवतमाळ। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।